उमा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काय हे सर्व पसारा पसारा, केळी भाजी वगैरे मागवलीस काय? हो, एवढे दिवस नव्हतं ना, मग थोडंफार भाजी केली। एवढे दिवस घरी नव्हती म्हणून सर्व भाज्या वगैरे मागवल्यात ऑनलाईन। तर नमस्कार मंडळी, सकाळीचे 12:15 झालेत आणि तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उडनकरंजकरवरती। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आपण शॅलो वॉटर फिशिंगसाठी गेलेलो आणि भरपूर कोळंबी वगैरे घेऊन आलो होतो, पण ती कालच उमानी मस्त कांजी करून, कोळंबीचा कांजी करून बनवली होती। आज फ्रीजमध्ये बघताय तुम्ही पूर्ण खाली पडलेला आहे आणि गावावरनं येताना आपल्याला छाया काकीनी बांगडे दिले होते। तर उमा इकडे, उमा काय बनवणार आहेस मग बांगड्यांचा आज? बांगड्याला बघून मी तेच कधीपासून विचार करते या बांगड्याचा काय करू, कारण एकदम फ्रेश बांगडा आहे आणि बांगड्याचा रसा तर आपण एकदा दाखवलेला आहे। आणि एक बांगड्याला आपण जास्त म्हणजे इनोव्हेटिव्ह काय ते एक्सपेरिमेंट करू नाही शकत बांगड्याला, तरी आज मी विचार केला की आपण भरीत करूया, म्हणजे ट्राय करूया। मी केलं नाही खरं सांगू तर, पण आपण ट्राय करू शकते। बांगड्याचं भरीत खूप सॉलिड लागतो, आपण एकदा अलिबागला गेलेलो आणि रुद्रच्या आईने आपल्यासाठी पाठवलं होतं बघ बांगड्याचं भरीत, एकदम तिकीट तिकट बनवून पाठवला होता, तशाच टाइप मध्ये बनवूया ना। हो, तर मी विचार केला एक बांगड्याला कापून मी थोडा रसा करते, कारण रसा लागेल ना, आणि बाकी तीन बांगड्याला आपण भरीत करू। चालेल चालेल, तू धुवून घे मग मी कापून देतो तुला। आणि या बाजूला अनाया आहे, हिंदीचा होमवर्क करताना दिसते, भरपूर दिवस फिरत होती ना, आता पेंडिंग वर्क असेल ना। काय विचारतेस? ग्रंथ, पुस्तक, किताब, पोथी, ग्रंथ, मीनिंग आहे ना। आज बांगडा भरीत बनवते मम्मा, खाणार ना? मम्मी रसा बनवायला चालू करते, मग तू भरीत साठी कापून दे मला। चालेल चालेल। मंडळी, उमाने आता बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आता आपण ही भरीत साठी बांगडे कापायचे आहेत। हा बघताय तुम्ही, एक मासा मी कापून घेतलेला आहे, तशा प्रकारेच आपल्याला बाकीचे दोनही कापायचे आहेत। ओके, आणि याच्यामधनं गाबोली पण निघालेली आहे, तर उमा ती गाबोली कालवणामध्ये टाक आणि अशा प्रकारे कट मारायचं आपल्याला। जर तुम्हाला असा कट नसेल जमेत तर ज्या ताई लोक असतात मासली विकणाऱ्या त्यांना सांगा। आता कशा प्रकारे अशी कटिंग करायची भरीतची ते तुम्हाला माझ्या स्टाईलमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो। तर सर्वात आधी आपल्याला बांगड्यावरती थोडीफार खवलं असतात ती काढून घ्यायची आहेत। तसं या बांगड्याचं नाव तेली बांगडा आहे, जास्त खवलं नसतात याला। दुसरा जो असतो तो काट बांगडा असतो, त्याच्या अंगावरती असा काटा असतो आणि काळ्या कलरमध्ये असतो, हा ग्रीनिशमध्ये दिसतोय ना तुम्हाला। आणि हाच ग्रीनिशमध्ये जर काटा असला मध्ये तर त्याला कटाटी म्हणतात। तीन चार प्रकारचे बांगड्या भेटतात आपल्याला, पण आपल्याकडे जो आहे तो तेली बांगडा आहे। आता खवलं काढून झाल्यावरती याचे विंग्स, फिन्स कापायचे आहेत। आता फिन्स कापून झालेले आहेत, खवलं पण काढून झालेले आहेत। आणि बांगडा किंवा कोणताही मासा ताजा असेल कसा ओळखायचा ते तुम्हाला माहितीच आहे, अशी गावडी उघडून बघायची। लाल गावडी म्हणजे आपला मासा फ्रेश, आणि हा तर एकदम सुपर फ्रेश आहे। आता अशी कटिंग करण्यासाठी क्रॉस कट मारायचं आहे असं पोटापर्यंत, म्हणजे हे जो कडक भाग आहे तोही निघून जाईल आणि पोटातली घाणी काढायला एकदम इझी होईल। डोळ्याच्या साईडनी अशी कट मारायची, कट मारून झाल्यावरती जी आतडं वगैरे आहेत ती अशी बाहेर काढून घ्यायची, आणि घाण काढून झाल्यावरती हे जे अनवॉन्टेड भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि मासा धुवून घ्यायचा आहे। मासा स्वच्छ धुवून झाल्यावरती आपला जो मेन कट आहे, नेहमी म्हणजे पापलेटमध्ये पण आपण डोळ्याच्या बाजूनीच डोळ्याच्या वरूनच अशी कट मारत असतो भरीतसाठी, ती मारायची आहे। रेफरन्स पॉईंट आपल्याला सेंटरचा काटा पकडायचा आहे असा, आणि त्याच्याच कट टू कट अशी लाईन मारून घ्यायची आहे। एकदम आरामात कापला जातो, काही इश्यू नाही बांगड्यामध्ये। हे बघा, ही कट मारल्यावरती त्यालाच आतमध्ये असं पोखरत पोखरत जायचं आहे। एकदम सॉफ्ट आहे ना? हा, बांगडा एकदम सॉफ्ट आहे। आणि झाला आपल्याला खाचा तयार, ज्याच्यामध्ये आपण भरीत चटणी भरणार आहोत। ओके, समजली ना? हो। एकदम सोपी पद्धत आहे। आणि जे आपण मसाला राहण्यासाठी जे कट मारतो ना, तो या बाजूला जे कट मारलं जे आपण भरीत भरणार आहोत त्या बाजूला नाही मारायचं आहे, नाहीतर तो भरीत बाहेर निघून येईल। म्हणून दुसऱ्या बाजूला मसाला भरण्यासाठी आपल्याला तीन कट मारायचे आहेत आरामात। आणि झाला आता बांगडा भरीत साठी रेडी। ओके, तर आणखी एक बांगडा आहे त्याला कापून घेऊया, मग साहित्यामध्ये उमा काय काय रेडी करते ते बघूया।
मासे स्वच्छ धुवून कापून झाल्यानंतर माशांना मॅरिनेट करण्यासाठी उमाणीकडे मसाले रेडी केलेले आहेत. एक चमचा नमक घेतलायस ना, एक चमचा मीठ, एक आहे चमचा माझा छोटा आहे ना, तर एक आपण बोलू शकतो. एक कश्मीरी चिली पावडर घेतलाय, एक चमचा कश्मीरी चिली पावडर, त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला एक चमचा, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. हा, जसं तुम्हाला तिखट पाहिजे. आणि अर्धा चमचा हळदी, आणि त्याच्यानंतर गरम मसाला, आणि अर्धा लिंबू घेतलाय, तोही या मसाल्यांमध्ये ऍड करणार आहे. म्हणजे आज आपण कोकमाचा रस नाही लावणार ना, काय बोलतात त्याला, अगल नाही लावणार आहोत आपण, लिंबूचा वापर करणार आहोत. तेल पण टाकतेस, आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल. तेलाच तेल कशासाठी? टेस्ट येईल बघ, मी सांगितलं होतं बघ तुम्हाला आधी पण, म्हणजे मसाल्यामध्ये तेल मसे आणि लावायला पण आपल्याला इझी होईल आणि टेस्ट पण चांगलं येईल. चालेल, तेल पण टाकलंय तिने, बघूया. तर मसाले मिक्स करून झाल्यावरती आता आपल्याला माशांना लावायचं आहे, आणि हे जे कट मारलेत ना त्याच्यामध्ये आतमध्ये घुसून घुसून लावायचं आहे. ओके, आणि जो भरीतवाला कट आहे त्याच्यामध्ये पण लावायचं आहे. जे आपल्या माशाची चव आहे ती मॅरिनेशन वरतीच डिपेंड असते, म्हणून भरभरून मसाले लावायचे. ओके, तर आता एक मसाला लावून झालाय, बाकीच्यांना पण लावून घेऊ. तर मंडळी, मासेही मॅरिनेट झालेले आहेत आणि ओमानी भरीतसाठी लागणारे जे साहित्य आहेत तेही रेडी केलेले आहेत. आणि भरितामध्ये आपण शेंगदाणेही ऍड करणार आहोत, त्याचेच सालं काढताना दिसतात, म्हणजे एक शेंगदाण्याचा टेस्ट येईल ना. नमितच्या आईनी काजू बदाम टाकले होते, एकदम रॉयल शाही भरीत केला होता पापलेटचा, आपण शेंगदाणा भरीतवाला करणार आहोत. साहित्यांमध्ये शेंगदाणे आहे हे समजलं, आणखी काय काय वापरणार आहे भरीतसाठी? नारळ, मिरची, कोथिंबीर, थोडे खडीपत्ता घेतलेला आहे, अद्रक आहे, लसूण आहे, शेंगदाणा ऑफकोर्स सांगितलं, नमक आहे, थोडासा हळद आणि थोडासा गरम मसाला एक्स्ट्रा टाकूया. ओके, तर हे सर्व आता ग्राइंड करून घ्यायचं आहे ना आपल्याला, मिक्सरला मारून घ्यायचं आहे. पाणी जास्त नको टाकू, थोडा जाड जाडच असू दे, नाहीतर त्याच्यातून निघून जाईल ना. हा, थोडा जाड जाड घट्ट घट्ट बनवायचा आहे ना चटणी. तर आपला भरीतही रेडी झालेला आहे, मासेही मॅरिनेट करून 15-20 मिनिटं झालेले आहेत, आणि फ्राय करण्यासाठी आता उमा मला वाटतं रवा फ्राय करणार आहेस काय त्यांना? हा, रवा फ्राय करणार आहे, म्हणून तांदळाचं पीठ आहे ना, भाकरीचा तांदळाचं पीठ तोच घेतोय, आणि त्याच्यासोबत घेणार आहे ती रवा. म्हणजे भरीत तर टेस्टी असते, येत सोबत आपला रवा फ्राय पण होऊन जाईल ना, आणखी टेस्ट वाढेल. आणि त्याच्यामध्ये थोडासा मीठ पण टाकलेला आहे, आणि मिठानंतर थोडीशी मिरची पावडर, म्हणजे टेक्स्चरला पण चांगली चव येऊन जाते माशासोबत. ओके, तर टेक्स्चर तर रेडी करून घेतलंय, सर्व मिक्स करून घेतलंय. आता आपण जी भरीत आहे, चटणी आहे, ती आता माशामध्ये भरूया. भरीत आहे ना ते भरताना थोडं कमीच भरा, म्हणजे त्याच्याने जे तुमचे जे फ्राय करताना ते बाहेर नाही येणार, बरोबर ना? एकदम थोडी थोडी दाबून दाबून थोडं थोडंच भरा, नाहीतर फ्राय केल्यावरती बाहेर येईल ना. त्याच्यानंतर असंच तव्यात आपण थोडं शिजवून ते पण आपण खाऊ शकते, म्हणजे चटणी फ्राय करून खाऊ शकता तुम्ही. हा, ज्या मेन मेन गोष्टी असतात त्या उमा बोलत नाही, त्या खाऊन घेते ती. आणि बघताय पहिला आपला बांगडा भरून झालेला आहे, तर तिघांसाठी तीन बांगडे आज बनवलेत. अनया जरा अभ्यासामध्ये बिझी आहे, खूप नरम आहे, हात लावतानाच असं वाटतं तुटून येईल बांगडा ना. इंडियन मॅक्रेल काहीतरी बोलतात याला, एकदम सॉफ्ट फिश, पण खूप जागी खाल्ला जाणारा मासा आहे. तर मंडळी, आलेला आहे बांगडा रस्सा आणि बांगडा भरीत, एकदम कुरकुरीत झालाय असं वाटतंय. टेक्स्चर बघा कसा एकदम भारी आलाय बांगड्याला, आणि त्याची चटणी पण बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे, हे बघा. उमा, फुल शेंगदाण्याची चव येते हा चटणीला, मस्त वाटतंय. तुमच्यावरती आहे, जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर शेंगदाणा टाकून तुम्ही बनवू शकता, पण मासा एकदम फ्रेश आहे आपला, मऊमवीत आणि सोबत चटणी,
मस्त वाटतंय कॉम्बिनेशन, भारी आहे. मीठ वगैरे सर्व बरोबर झालंय, पण शेंगदाणे थोडे कमी टाकले पाहिजे होते, मजा आली असती. म्हणजे प्रॉपर जी टेस्ट आहे ना, नॉर्मल टेस्ट आहे, हा तशी झाली असती. हा पण आपण टाकले, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला, पण चांगला झालाय. आणि या बाजूला आंबाट पण बनवलाय साऊथ इंडियन स्टाईल, आणि क्रिस्पी क्रिस्पी पोळ्यासोबत हा आंबाट पण मस्त झालाय. तर आनाया पण आली, आनाया खाणार ना? आणि बापरे काय भाऊबीजच्या दिवशी काढलेली ड्रॉइंग बघा आनायची. हॅपी बायदूज, मस्त मस्त. अजून एक आहे भारीवाला, हॅप्पी दिवाळी. दिवाळीला आपण नव्हतो ना इकडे, म्हणून तिने ड्रॉइंग काढून ठेवलेत बघा. चल आता जेवणार ना? हा चालेल, तर या सर्वांनी जेवायला. तर भारी होते बांगडा भरीत, जर तुमच्याकडे बांगडे असतील घरी तर नक्की ट्राय करा. चल धन्यवाद उमा. तर कशी वाटली आमची बांगडा भरीत बनवण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत राहा असं चांगले चांगले व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. चला बाय.